पंचगंगा नदीतच गणेश मूर्ती विसर्जित करणार असा निर्धार इचलकरंजीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनी बोलून दाखवला तसंच पंचगंगा नदीत मूर्ती विसर्जित करताना प्रशासनानं आडकाठी केल्यास मूर्ती आहे त्याच ठिकाणी ठेवली जाईल आणि कार्यकर्त्यांच्या पाठीशी शिवप्रतिष्ठानच्या वकिलांची फौज उभी राहील असे ठरावही या बैठकीत करण्यात आले गणेशमूर्ती पंचगंगा नदीतच विसर्जित करणार असं म्हणणारा एक मोठा गट इचलकरंजीत कार्यान्वित झालाय आहे दुसरीकडं पर्यावरणाचा आणि जलप्रदूषणाचा विचार करून तसंच कायद्याचं पालन करून गणेशमूर्ती नदीत विसर्जित होऊ नयेत अशी विवेकवादी भूमिका सुद्धा मांडली जाते अशा परिस्थितीत इचलकरंजीत शिवप्रतिष्ठानच्या पुढाकारानं मूर्ती विसर्जनाबाबत चर्चा करण्यासाठी गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली शिवप्रतिष्ठानचे गजानन महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत पुंडलिक भाऊ जाधव स्वप्नील आवाडे अनिल डाळ्या मलकारी लवटे मोहन मालवणकर सदानंद दळवाई संतोष सावंत प्रमोद बचाटे दीपक पाटील शंतनू पोवार शैलेश गोरे आदित्य सासणे संतोष कांदेकर उपस्थित होते या सर्वांनी नदीतच मूर्ती विसर्जनाबाबत आपली मत मांडली कोरोना काळात प्रशासनाच्या सूचनांचं पालन करून शहापूर खणीत मूर्ती विसर्जन झाल्या यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानं मुख्यमंत्र्यांनी गणेशोत्सव निर्बंधमुक्त केलाय मात्र इचलकरंजी प्रशासनानं पंचगंगा नदीत मूर्ती विसर्जनास परवानगी दिलेली नाही शहापूर खण मैलायुक्त सांडपाण्यामुळे प्रचंड घाण झाली असून अशा सांडपाण्यात मूर्ती विसर्जन केलं जाणार नाही प्रदूषणाच्या कारणावरून मूर्ती विसर्जनास विरोध होत असला तरी नदी प्रदूषण करणाऱ्या अनेक घटकांवर प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाही गणेशोत्सवात पोलीस प्रशासनाकडून मंडळाच्या कार्यकर्त्यांवर दबाव तंत्राचा अवलंब केला जाऊ शकतो तरीही दबाव तंत्राला न घाबरता सर्वांनी एकत्र येण्याचं आवाहन करून आजी माजी आमदार खासदारांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांची पाठराखण करावी अशी मागणी यावी करण्यात आली शिवाय पोलिसांकडून गुन्हे दाखल झाल्यास कार्यकर्त्यांच्या पाठीशी शिवप्रतिष्ठानच्या वकिलांची फौज उभी राहील असा ठरावाही बैठकीत करण्यात आला एकूणच इचलकरंजीत पर्यावरणाचा विचार मागे पडून भावना आणि सोयीच्या राजकारणाला खत पाणी घातलं जातंय